फ्रेंड्स, मी तुमचा सर्वांचा लाडका सागर वालेकर. तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल पाठीमागे आपल्या भाऊ, त्या भाऊने आणलेले रॉड. तर भाऊ, ती रॉड कितीची आहे? पूर्ण सेट कितीचा झाला तुझा? साडे नऊ हजाराचा पूर्ण सेट आहे मित्रांनो. आणि तुम्हाला मी दाखवतो कसा सेट येतो. तर थांबा जरा, हे बघा असा सेट आहे. अशा प्रकारे तो हे बघा. आणि मित्रांनो, याच्यावर किती मोठा पण मासा भेटला ना, तो तोडून जाऊ नाही शकत. हे बघा, याच्याने मोठा मोठा मासा भेटतो मित्रांनो. शिवरा भेटतो, पातीचा मासा भेटतो, मोठमोठा मासा भेटतो भावांनो. तर तो भाऊ आता इथे तो सेटअप लावत आहे. हे बघा, सेटअप लावत आहे. हे बघा, तर या बघा, भाऊ पण आता त्याचा सेटअप तयार करून निघाला आहे. मित्रांनो, आलाय आपण स्पॉटवर आणि बघू आपण काय भेटते का आपल्याला शिवरा वगैरे. चालेल, आपण फिशिंग चालू करू आता. तर भावानो, आता भाऊ स्पॉट बघत आहे का त्याला कुठे चांगली जागा आहे असा, ते फेकायला जमेल असा कोणती चांगली जागा आहे तो बघतोय. हे बघा, हे बघा, मासा भेटला ना तर याच्याने पकडायचा. हे बघा, हे बघा, भाऊने फेकायला घेतलाय. तो बघा किती लांबपर्यंत गेलाय. तो बघा, मला दिसत असेल किती लांबपर्यंत गेलाय. हे बघा, चालू आहे फिशिंग. हे बघा मित्रांनो, पहिला गल आपला खाली आलेला आहे. बघा किती मेहनत लागते. परत एकदा भाऊने फेकायला घेतलेलं आहे. हे बघा, हे बघा किती लांबपर्यंत जातोय. बघा, कारण की आता मोठा मासला म्हणजे शिवरा वगैरे असला ना मित्रांनो, तर तो आपला बिल्ला असतो ना तो गलाच्या समोरचा, तो सोनेरी कलरचा असतो, त्याच्यामुळे तो चमकतो पाण्यामध्ये. आणि पातीचा मासा कसा घास मारायला बघतो, तर त्याच्यामुळे आपल्याला शिवरा मासा भेटतो. हे बघा, तर मित्रांनो, हे बघा, आपण लोकेशन चेंज केलेली आहे. पहिले आपण तिथं होतो आणि आता इथं आलेलो आहे. हे बघा, भाऊ दिसत असेल तुम्हाला. हे बघा, आणि तो बघा आपला समोर हॉटेल आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो, आपण आपला स्टाईक चेंज करत आहे. आपल्याकडे भरपूर स्टाईक आहेत. हे बघा, आता आपण गोल्डन कलरचा हे करायला घेतलं आहे. आणि हे बघा, आपल्याकडे किती ऑप्शन आहेत. 1 2 3 4 ऑप्शन आहेत. आणि हातात येत तो 1 5 ऑप्शन आहेत मित्रांनो आपल्याकडे. हे बघा, मित्रांनो, मासा लागायला पाहिजे तर मासा लागत नाही आपल्याला. बघूया, आता थोडा पुढं जाणार आहे आपण, लोकेशन चेंज करणार आहे. पुढं गेल्यावर आपल्याला बघू काय भेटलं तर भेटेल. तर चला मित्रांनो, हे बघा, आपण आता निघालो आहे दुसऱ्या लोकेशनला. हे बघा,
पाण्याचा पाणी जास्त असल्यामुळे काय मासा लागत नाही आपल्याला, तरी पण आपण दुसऱ्या लोकेशनला आलेलो आहे. हे बघा इथे आपली लोकेशन आहे, इथे काय भेटतं का बघू आपण आता. बघा आता लोकेशनवर पोहोचलेलो आहे मित्रांनो आपण. बघा बघा आता भाऊ टाकेल आपला तो. बघा किती लांब जाऊन पडला मित्रांनो, बघितला असेल तुम्ही इथून किती लांब पडलाय बघा तो. बघूया आता काय मासा कॅच होतो का आपल्याला. तर हे बघा मित्रांनो, आपल्या भाऊला मासा कॅच झालेला आहे. बघूया आता किती मोठा मासा येतो. हे बघा तुम्हाला दिसत असेल, हे बघा यो बघा यो बघा पातीचा मासा शिवरा, यालाच बोलतात काम 25 भावांनो. आता भाऊ वरते काढेल बघा, तो बघा वरते काढलेला आहे भाऊने मासा. यो बघा तर यालाच बोलतात काम 25. आणि यो बघा किती मोठा शिवरा पकडलाय. या बघा काम 25. बाबा काही बोलायचं आहे का तुला? हा मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. आपल्या मित्राला पुढे जायचं, साथ द्या त्याला. या बघा थँक्यू भावा, थँक्यू भाऊ. हे बघा किती मोठा मासा चालू आहे बघा भाऊनी द्या. यालाच बोलतात काम 25. तर मित्रांनो, भाऊसाठी एक कमेंटर झालाच पाहिजे का कशी व्हिडिओ आहे, किती मोठा मासा आहे बघा ना. लोकेशन चेंज केल्यानंतर आपल्याला एवढा मोठा मासा निघालाय. पातीचा मासा त्यालाच बघा. हे बघा हे बघा आता बघू पुढे अजून काय भेटतं का मित्रांनो आपल्याला. आता एवढा मोठा भेटलाय, चला आता याला काढूया. आता आडवी कडे आडवी बघा मित्रांनो किती मोठा आहे. नाही जायला आपल्या आता थैलीन, चला मोठी झाली घ्यायची ना माकडं आहे झाली देऊ का तुला. भरपूर होते तेवढी इथं जाईल या बांधून घेऊ आपण. मित्रांनो बांधून घेतलेलं आहे बघा काम 25. बघा भावांनो भावांनो, आता आपली फिशिंग करून पण झालेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला एकच मासा भेटलेला आहे, पातीचा मासा एकच शिवरा भेटला. तर मित्रांनो आता भाऊ पण चाललाय घरी, तर आपण पण जाऊ घरी मित्रांनो. तर भेटू, पुन्हा एकदा भेटू आपण असंच एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आतासाठी चला बाय.